31 डिसेंबरची रात्र अर्थातच नववर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यासाठी यंदाही नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या तर्फे विरोध दर्शवण्यात आलाय. शहरात रात्री 9 वाजेनंतर कुठल्याही हॉटेलमध्ये 5 पेक्षा जास्त संख्येनं कोणी दिसल्यास त्यांच्यावर तसंच हॉटेलवर थेट पोलीस कारवाई करण्यात येणार आहे, असा इशारा नाशिक पोलीस आयुक्तांनी नागरिकांना दिलाय. की सध्या कोरोनाचे जे महामारी आहेत ते संपलेला नाही आहे आणि कोरोनाचे जे कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर आहेत त्याबाबत मार्गदर्शक सूचना अजूनही जारी आहेत आणि ओमिक्रॉन नावाचे जे व्हेरियंट आहेत कोविडचे त्याचे पार्श्वभूमीवर शासनाने महत्त्वाची सूचना जारी केलेल्या आहेत आणि हे सर्वांचे पालन करणे त्यांच्यावर बंधनकारक असेल. त्यानिमित्ताने CRPC 144 अंतर्गत प्रतिबंधक आदेश जे आहेत ते पोलीस आयुक्त यांच्याकडून जारी करण्यात आलेला आहे. तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी सुद्धा याच्यामध्ये वेगवेगळे मार्गदर्शन केलेलं आहे. हे सर्वांचे पालन करणे सर्व नाशिककरांवर बंधनकारक आहे. मेन आहेत की हा नवीन वर्षच्या स्वागतासाठी आपण जे काही योजलेलं आहेत आपल्या प्रियजनांसोबत ते तुम्ही कार्यक्रम नक्की करा, मात्र कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर पाळा. शासनाने दिलेले वेळोवेळी आदेश त्याचे पालन करावं. 31 डिसेंबर 2021 या दिवसाचे कार्यक्रमाचे कुठलाही नियोजन असेल पोलीस आयुक्तांचे परवानगीशिवाय तो कार्यक्रम करू नये आणि जे काही पोलीस आयुक्तांचे कार्यालयातून जे काही निर्देश दिला जाते त्याच्या पालन करूनच तुम्ही कुठलाही कार्यक्रम करा. बगैर परवानगीशिवाय जर कार्यक्रम केलं तर तुमच्यावर दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई करण्यात येईल याचे नक्की भान ठेवा.